शिखरे सागरी तारियेली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जगी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी। महाराज हा जन्मला मृत्युलोकी, दुजी उपमा नाडळे ये लोकी, भव सिंधुसी बांधिला सेतु जेणे, अनाथा दिना कारणे सद्गुरु तुकया, अनाथा दिना कारणे सद्गुरु तुकया। तुम्ही जेवा आम्ही जिजाबाई जेऊ तुमच्या ताटामध्ये, तुमचा प्रसाद घेऊ, मुखा माझी मुख घाली तो देव, नाही का खिरापतीच्या अभंगामध्येच आहे, मुखा माझी मुख घाली तो देव, मुखामध्ये मुख घालतो प्रसाद घेण्याकरता। आता कशाचं खंडन करता? बघा, एक खंडन शब्द म्हटला तर सगळं तुम्हाला कुठून उभं राहतं बघा। तुकोबार आहे शूद्र होते का काय होते, शूद्र आहे का काय मला कळत नाही, पण माणसाने कुठेही जन्माला यावं पण क्षुद्र बुद्धीचं होऊ नये, क्षुद्र बुद्धीचं होऊ नये। कुठे जन्माला आला याच्याबद्दल चर्चा करायचं काही कारण नाही, कारण कोणाच्याच हातात नाही कुठे जन्माला यावं। तेव्हा जन्मावरून कुणाला श्रेष्ठ आणि कनिष्ठ मानायचं काही कारणच नाही आहे। गंमत बघा, आणि निजज्ञानाचं दर्शन म्हटल्यानंतर सगळं तोच आहे की कुठे 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 कमी आहे कुठे जास्ती आहे। म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, तेवी चिदाइक्य रस जे ज्ञान येथून भावून अज्ञान, ते अज्ञानाचे खंडन करिता पहा। कुठून कुठून काय प्रकट झालं म्हणाले, उपजले खंडले नाही परी वाचेचे दोष नाही। काय झालं, उपजला नाही काय नाही, पण वाचेला मात्र कारण नसताना दोष प्राप्त झाला। तरी नसतेची ठाई आग्रह का असा, काय असा, जे नाही त्याचा आग्रह कशाकरता धरता? आहे त्याचा आग्रह धरला तर बरोबर आहे, जे नाहीच आहे त्याचा आग्रह कसा धरता? आता नाहीचा ज्ञान हे मागुती खूण दाखावया निरूपण पुढे गेले, जे नाहीच आहे त्याचा आग्रह का करता? माझं बोलणं कळलं का? हां। आणि अज्ञान म्हणणे स्फुरत असे अर्थपणे, आता हेच ज्ञान कवणे मानजे ना। अज्ञान ऐसे स्फुरण, हे स्फुरणचे ज्ञान घन। अज्ञान हे सुद्धा स्फुरण आहे, जगत हे स्फूर्तिवाद आहे, स्फुरण स्फुरण जग सतत स्फूर्त आहे। बघा, काही ना काहीतरी तुमच्या स्फूर्त स्फूर्त की नाही, झोपेसुद्धा स्फूर्त, म्हणून निराळी स्वप्न पडतात, बरोबर आहे ना? काय स्फुरण थांबलंय का ते? आणि स्वप्न नाही पडला तरी स्फुरण चालूच आहे। हे बोलणं स्फूर्त, ऐकणं स्फूर्त, चालणं स्फूर्त, कळणं स्फूर्त, न कळणं सुद्धा स्फूर्त, सगळं एका सत्तेचं स्फुरण आहे। म्हणून महाराज म्हणाले, अज्ञान ऐसे स्फुरण, हे स्फुरणचे ज्ञान घण। अरे ते स्फुरण म्हटल्यावर ते ज्ञान घण आहे। आता न म्हणणे का ज्ञान, ज्ञानासी पाहिजे। आता ज्ञानाला ज्ञान म्हणणार नाही तर काय म्हणणार? म्हणताही अज्ञान अन्यथा नवे ज्ञान, चित्कळा नवे जाण अन्यथा कधी। चित्कळा ती चित्कळाच आहे, तिला काही जरी म्हटलं तरी त्याच्यामध्ये कधीही फरक होणार नाही। साखर खाऊन ती खारट आहे जरी म्हटलं ती तरी ती खारट लागतच नाही, ती सांगते मी गोडच आहे, जी गोड आहे ती गोडच आहे। असो हे आत्मराजे आपण पिया तेजे, आपण जी देखी दे बहुया परी। सुंदर शब्द वापरला, आत्मराजे हे कुणाचं दर्शन आहे? हां, आत्मराजे हा जो आत्मराजा आहे। हां, असो अज्ञान नाही जाण परी दृश्याचे अनुमान, धरुणी मानती अज्ञान तरी ते नव्हे। दृश्याच्या माध्यमातून तुम्ही अज्ञान मान्य कराल तर तसंही नाही। हे आत्मे निजते जे आपणसीच पाहिजे, एकी अनिकता आहे जे। अरे तोच जर नटलाय तर अनेक झालं कुठे? अवघी एकाचीच वीण येत कैचे भिन्ना भिन्न, एकाचीच वीण एकच जर त्या रूपाने नटलाय तर तिथे भिन्नत्व आणण्याचं कारण काय, भेद मानण्याचं कारण काय झालंच नाही आहे। सत्य सत्य आनंद चिदन आत्मा सर्व काळ पूर्ण, ते होनी अज्ञान कारण दृश्य विलास हे। सच्चिदानंद आत्मा सर्व काळ पूर्ण, आत्मा कसा आहे? सद आहे, चिद आहे, आनंद आहे, सापेक्ष नाही। हा सापेक्ष नाही, हे नीट लक्षात ठेवा, सापेक्ष नाही। सत म्हणजे असत नव्हे ते सत, चिद म्हणजे प्रकाश नव्हे 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 नाही,
जड नव्हे ते चित, नवे नवे दुःख नव्हे तो आनंद, नवे नवे सद ते चिद, चिद ते ची आनंद। स्वरूपी नाही त्रिविध भेद, एक वद सच्चिद आनंद। सद ते चिद, चिद ते ची आनंद। स्वरूपी नाही त्रिविध भेद, जे सद आहे ते चिद आहे, आणि जे चिद आहे तेच आनंद आहे। बरोबर आहे ना? माझ्या नातवाचा मी आजोबा आहे, मुलांचा बाप आहे, सुनेचा सासरा आहे, बायकोचा पती आहे, बहिणीचा भाऊ आहे, श्रोत्यांचा करता वक्ता आहे। ही सगळी जरी नावं झाली तरी मी एकच आहे। सर्व जरी नावं वापरले, भिन्न नावं वापरली, भिन्न नावं जरी वापरली तरी मी एकच आहे। तसं अनंत रूपाने प्रकट झालेलं जग आहे। बरं, हे आहे ते सगळं माझंच आहे, नाही कळलं तुम्हाला? बायको माझीच, मुलं माझीच, नातवंड माझीच, पतवंड माझीच, माझंच दर्शन। कोणाचं दर्शन काय, दुसरं कोणाचं दर्शन आहे काय? नाही का? तुमचा मुलगा बघितल्यानंतर तुम्हालाच विचारतील का शेजारच्याला विचारतील? कोणाला विचारतील? तसं जे जगतरूपाने नटलंय ते दुसरा कोण नटणार आहे, एवढी ताकद कोणात आहे? भिन्न भिन्न रूपाने, अनंत रूपाने, विविध रूपाने, सौंदर्याने, बरं का? हां, म्हणून जगतातलं सौंदर्य बघायला सुद्धा शिका। एक कॉलेजमध्ये विषय एस्थेटिक, याचा अर्थ सृष्टीतलं सौंदर्याचं निरीक्षण करणं, वस्तूतलं निरीक्षण करणं, सौंदर्य टिपणं, त्याच्यातलं चांगलं पण टिपणं। तसं नीट लक्षात ठेवा, जगतामध्ये जे आहे त्याच्यातलं चांगलं पण टिपायला शिका, म्हणजे अमृतानुभवाचा अनुभव येईल। म्हणून या ठिकाणी म्हणाले, हे न घडे येथे काही, आत्मा निज तेज प्रवाही, आपणासीच पाही अवलोकित असे। आत्मा हा निज तेज आहे, त्याला काही निराळं लागत नाही, बघण्याकरता निराळं तेज लागत नाही। तो स्वयंभू आहे, सद आहे, तेज चिद आहे, तोच आनंद आहे, स्वयंभू आहे, सतत आहे म्हणून सद आहे। जे सतत आहे ते प्रकाश रूप आहे म्हणून चिद आहे, आणि नुसतं प्रकाशित रूप नाही, सदरूप नाही, तर आनंद रूप आहे म्हणून सच्चिद आनंद आहे। अर्थ कळला का? एकातच सगळं आलं, एकातच सगळं आलं। दृष्टांत मागे दिलेले आहेत, पुन्हा दिले तरी काही हरकत नाही आहे। जे पांढरं आहे ते गोड आहे, आणि गोड आहे ते पातळ आहे, असं आहे ते दूध आहे। पांढरंही आहे, पातळही आहे, आंबटही आहे, ते ताक आहे। काय म्हणजे तीन रूपाने जे प्रगट होईल, तसं जगत जीव परमात्मा दृश्य द्रष्टा दर्शन, तसं काहीही जरी झालं तरी आहे ते तेच आहे। हे न घडे येथे काही, आत्मा निज तेज प्रवाह, आपणासीच पाहि अवलोकत असे। मग काय बघतो? तो आपणच आपली आवड बघतो। तोच हा बहुदा विलासे, निज तेजे विलासत असे, त्यासीच अवलोकिता कैसे। आता बघा, त्या सोन्याचा दृष्टांत सांगतो। हे जी मी तीन लक्षणं सांगितली, ही पितळेमध्ये सुद्धा आहेत, पिवळेपणा आहे, घनत्व आहे। पण एक सांगू का, पितळेमध्ये ती चमक नाही जी सोन्यामध्ये आहे। तुम्ही आत्ताचं सोनं काही वाईट आहे असं मला म्हणायचं नाही, पण पूर्वीचं सोनं जर तुम्ही कोणाकडे जुनं असेल तर बघा, पिवळं थमक मस्त आहे, 100% म्हणजे 100%, इथे 99.9 म्हणजे कुठेतरी पॉईंट कमी झाला, ते गिनीवर सुद्धा लिहिलं असतं 99.9 म्हणजे 100% नाही, बरं का? पण जे पिवळं थमक असं दिसतं, आणि नुसतं पिवळं थमक दिसत नाही तर तेज आहे त्याच्यात, तेज महत्त्वाचं आहे। ती जी चमक आहे त्या चमकेतून कळतं हे सोनं आहे। अर्थात पितळ्याला पॉलिश दिल्यावर ते चमकतं, पण जातिवंताची डोळे ओळखतात, हे गिलीट आहे, हे गिलीट आहे, गिलीट आहे। हा, सोना नसला की तो हातात घेऊन बघतो, म्हणले गिलीट आहे। तुम्हाला कसं कळलं? म्हणले इतक्या वर्ष अनुभवतोय,
इतक्या वर्ष अनुभवतोय, कारण आमच्या दुकानात खरे मिळतात आणि गिलिटी मिळतात, गिराईक असेल तसं, काही काही गिराईकाला आमच्या 100 रुपये 4 बांगड्या लागतात पितळेच्या, मिळतात ना बाजारामध्ये, त्यात काय अशी तार असेल त्याला जरा पॉलिश बिलिश केलं बरं, एका लग्नापुरता घालायच्यात, पुन्हा महिन्याने केलं तर ते पुन्हा पितळेच दिसतं, पण चोरू नाही कुणी म्हणून घालण्याला काय हरकत नाही का? हो, म्हणून बाहेर प्रवासाला बी आता बायका बाहेरचं कुणी जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 90% बायको तरी खरं खरं नवरा खरा असतो, मी गुटखा गिळल्यामध्ये पण मंगळसूत्र जे त्यांनी बांधलं ते नसतं, ते खोटंच असतं, कारण नवरा सांगतो आम्ही मंगळसूत्र केलं आहे 3.5 तोळ्याचं आहे, चोरीला गेलं तर काय, तू चोरीला गेली तर हरकत नाही, पण 3.5 तोळ्याची म्हणजे तुला काही कल्पना आहे का? 1 लाख रुपयाच्या पुढे सोनं घरात ठेव, सणावारला घरातून बाहेर न पडायचं असेल तर घाल, मी बरोबर असलो तरी काही उपयोग नाही, खरंच आहे ना? नाही नाही अहो खरंच आहे ना अहो, हे बघा तुम्ही हिम्मत करून दाखवा मला, आता अवघडच आहे सगळं, जीवन म्हटलं तर अवघडच आहे, म्हणून या ठिकाणी म्हणतात की अरे जाऊ दे आता त्याचं बघा आता कसं काय स्वभाव बघा, आला 8 लाखाटा आज मला सकाळी इतके जुलाब झाले, मला असं वाटतं उठून बसता येत नाही इतकं झालं, तुम्हाला दुपारपर्यंत आज खाल्लं सुद्धा काही नाही, एक ग्लास ताक घेतलं, म्हणून म्हटलं आज नेम म्हणून करू, देव म्हटलं नेम म्हणून कसं करतोस, ते पुरंच करून घेणार, बरं पुरं करून घेणार, काय देवाची इच्छा आहे, एक ग्लास ताक घेतलं बस, थोडंसं एवढं एवढं काहीतरी काहीच नाही सकाळपासून, म्हणून मी मग अशीच आमच्या सातपुत्यांना सांगितलं बघा मला आज जास्ती काही प्रवचन होणार नाही, जेवढं होईल तेवढं करीन, पांडुरंग म्हणाला तू काळजी करू नको तुझा तास पुरा करतो, काय त्याची शक्ती असल्यानंतर त्यांनी शक्ती दिल्यानंतर हां काही कमी पडत नाही हा अनुभव आहे, म्हणून निश्चयाने निघालो करून, मला इतकी काळजी पडली की कधी आज 30-31 वर्षामध्ये एकही प्रवचन 1-1 महिन्याचं चुकलं नाही, हा रेकॉर्ड आहे, पण आपल्याला छापून आणायचं नाही गिनीज बुकमध्ये, तर रेकॉर्डची नोंद आहे पांडुरंगाजवळ आणि गणपतीजवळ, मी म्हटलं आज घोटाळा दिसतोय, नाही उठता आलं त्याच्यात ती कंबरही दुखते भयंकर, म्हटलं हे दोन्ही जमून आला तर कसं काय करायचं, पण झोप बिप झाली जरा ताक बीक घेतलं थोडंसं एवढं एवढं भात, फोन करून विचारलं एवढं एवढंच काय का जातं कशाचं काय, अगोदरच आमचं जेवण फार, त्यात काय खाणार आणि काय नाही, पण देव म्हणाला तू काळजी करू नकोस, तुझ्याकरता संध्याकाळचं प्रवचन हे जेवण आहे, खरंच मी कोणत्याही याच्यातून बोलत नाही, माझ्या आयुष्याचा अनुभव आहे, किती थकलो मी जर असलो, आता 80 असल्यानंतर वयाचा भाग आला, पुन्हा नाही म्हटलं तरी काही नाही काहीतरी त्रास होतो, तरी पण त्याची सेवा केल्यानंतर तो प्रसन्नता देतो, आणि मला असं वाटतं प्रसन्नता ही जीवनाची शक्ती आहे, प्रसन्नता ही जीवनाची शक्ती आहे, आणि प्रवचन केल्यानंतर इतकं प्रसन्न होतं बस मस्तपैकी आनंद भोगता येतो, म्हणून हे कशाचं दर्शन आहे, कशाचं दर्शन आहे, हे एका ज्ञानाचं दर्शन आहे, एवढं जाणून घ्या आणि अनुभवात येऊ द्या, म्हणजे तुम्हालाही आनंद आनंदच भेटेल, पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 कृष्ण जन्म माऊलीच्या जन्म